नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीससाठी आत्तापर्यंत भरपूर साऱ्या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत काही पदं जी राहिलेली आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल बरेच विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत आहेत की ह्या परीक्षा होणार आहेत की नाही जी पेसाची या ठिकाणी मित्रांनो सुनावणी होणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो जी एक न्यूज आलेली होती ती न्यूज मित्रांनो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या पदांच्या परीक्षा ज्या हो आहेत त्या होणार नाहीत तर त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची अपडेट देणार आहे मी आणि अजून एक दुसरी अपडेट देणार आहे ती म्हणजे मित्रांनो सर्व पदांची तुमची आता हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची सध्या सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्या परीक्षा होत आहेत कनिष्ठ सहाय्यक त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि औषध निर्माण अधिकारी या सर्व पदांची हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत सर्वांनी मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि बाकी तुमचं जर आरोग्यसेवक ग्रामसेवक यांचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करायला गेलात तर तुमचे होणार नाहीत कारण की त्यांचं वेळापत्रक अजून आलेलं नाही ज्या पदांचं वेळापत्रक आलंय हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत तर बघा मित्रांनो सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तिकीट डाउनलोड करायचे सर्व पदांचे तिन्ही संवर्गाचे जे वेळापत्रक आले त्यांनी सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या इथून मित्रांनो मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आय डी टाकून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर ही झाली मित्रांनो पहिली या ठिकाणी माहिती आता दुसरी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे मित्रांनो राहिलेली जी पदं आहेत ज्यामध्ये मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका आणि मित्रांनो अंगणवाडी प्रेवेशिका जवळपास चार संवर्गाची पदं राहिली आहेत तर यांच्या परीक्षा कधी होतील आता मित्रांनो ही तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी का देतोय तर कारण की मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलेलं आहे की जी न्यूज आली आहे कोल्हापूरची पेपरमधली की त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की ही पेसाची जी पदं आहेत त्यांच्या आता परीक्षा होणार नाहीत म्हणून तर मित्रांनो तसं काही नाही आहे शंभर टक्के तुमच्या मित्रांनो परीक्षा होणार आहेत आणि जर न्यूज जरी असली आलेली असली मित्रांनो तरी अधिकृतपणे तसं मित्रांनो ग्रामविकास विभागाने कुठंही जाहीर केलेलं नाही आहे किंवा मित्रांनो जी पेसामधली पदं आहेत जसं की तलाठी हे पद आहे मित्रांनो आपल्याला माहित असेल ठीक आहे त्याच्यानंतर वनरक्षक हे पद आहे सध्या त्या भरती चालू असलेलं त्यानंतर ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका ही जी पदं आहेत मित्रांनो याबद्दल त्या त्या विभागाने अधिकृतपणे कुठेही सांगितलेलं नाही की यांच्या परीक्षा होणार नाहीत किंवा यांचे निकाल वगैरे लागणार नाहीत वगैरे तसं त्याबद्दल काही सांगितलं आहे त्यामुळे घाबरून जायचं नाही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो शंभर टक्के तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते या ठिकाणी कंडक्ट होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी परीक्षा थांबवणं रद्द करणं हा पर्याय या ठिकाणी नाही आहे मित्रांनो त्याला विविध पर्याय आहेत पेसाची जी याचिका चालू जा, या आहे मित्रांनो त्याच्यावरती नऊ जा नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला तुमची सुनावणीही होणार आहे मित्रांनो आणि यावेळेस शंभर टक्के सुनावणी मित्रांनो होऊ शकते कारण की मागच मित्रांनो दोन वेळेस ती पुढं गेलेली आहे तर तिसऱ्या वेळेस मित्रांनो जाण्याची शक्यता कमी आहेत कारण की एवढ्या वेळेस पुढं गेलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मित्रांनो काय आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे ते निर्णय देऊन टाकेल आणि मित्रांनो ह्या ह्याच्यावरतीही तुम्हाला जर आपण मागील एक न्यूज पाहिली त्याच्यासाठीच मी ही जुनी न्यूज तुम्हाला दाखवतोय पहा जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल की बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची मित्रांनो लोकमतमध्ये अमरावतीची ही न्यूज आलेली होती पेसा भर पदभरतीबद्दल की टायटलच होतं पहा पेसा भरतीला ब्रेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला छेद ट्रायबल फोरमचा दावा भरती पूर्ण करा नियुक्त्यानंतर द्या तर या ठिकाणी काय म्हटलं होतं पहा मित्रांनो हे जे एकनाथ भोये शेवणवृत्त केंद्रीय संधी अधिकारी आहेत तथा ट्रायबल फोरम जे आहेत मित्रांनो ते त्यांनी काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मधील क्रमांक सहा मुख्य सचिव यांनी स्वतः बघावा आणि भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याचे आदेश द्यावेत सामान्य प्रशासन सा विभाग महसूल व वन विभागाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास विपर्यास करणारे आहेत भरतीची संपूर्ण प्रक्रिया करून ठेवावी परंतु नियुक्ती आदेश नंतर नियुक्ती जे आदेश आहेत ते नंतर द्यावेत चालू असलेली भरती प्रक्रिया थांबवू नये तर मित्रांनो याच्यावरच स्पष्ट होतं की तुमची परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत जरी पेसामधली पद असली तरी मित्रांनो जी पेसामध्ये जी पदं आहेत मित्रांनो त्यांचा त्या ते ठिकाणी प्रश्नच येत नाही या ठिकाणी अंगणवाडी प्रवेशिका हे पेसामधलं पद नाही मित्रांनो तर याचं तुमचे वेळापत्रक जे आहेत जानेवारीमध्ये देखील मित्रांनो जरी त्या ठिकाणी नऊ तारखेला सुनावणी असली तरी त्याच्या अगोदर किंवा नंतर कधीही प्रसिद्ध होऊ शकतं फक्त पेसाबद्दल मित्रांनो या ठिकाणी काय आहे की त्याचा निर्णय येणार आहे त्याच्यामुळे फक्त नियुक्ती आदेश जे आहेत मित्रांनो नंतर द्यावेत असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे जसं की मित्रांनो तलाठी पदभरती जी आहे किंवा वनविभागाची वनरक्षक पदाची जी पदभरती आहे त्याच्या परीक्षा आहेत परीक्षा थांबलेत मित्रांनो फक्त नियुक्ती आदेश आहेत जे ते तयार करून ठेवलेले त्यांनी फक्त जो पेसाचा निर्णय आहे मित्रांनो तो एकदा आला की या ठिकाणी तलाठीचं निकाल देखील लागणार आहे देखील निकाल लागणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेविका ही जी पदं पेसामधली आहेत मित्रांनो यांच्याही तुमच्या परीक्षा होणार आहेत परीक्षा थांबणार नाहीत मित्रांनो तर हीच माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला द्यायची होती की तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो शंभर टक्के होणार आहेत आता मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की परीक्षा तर होणारच आहेत मित्रांनो तर आमचा सा अभ्यास, अभ्यास चालूच आहे आम्ही किती दिवस मग अभ्यास करायचा तर बघा मित्रांनो हे जे शेड्यूल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पंच्याहत्तर हजार पदांची जी मेघाभरती होते त्यानुसार मित्रांनो भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या एक्झाम होत आहेत आय बी पी एस आणि टी सी एस या दोन कंपन्याच परीक्षा घेत आहेत आणि मित्रांनो साधारणतः आय बी पी एस टी सी एसची जी आहेत सेंटर्स दोघांची एकच असल्यामुळं भरपूर साऱ्या पेपर जे आहेत मित्रांनो कंडक्ट केले जात आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये एवढे संवर्ग आहेत मित्रांनो की त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्यांना त्यामुळे टप्प्याटप्प्याने घ्यावं लागत आहेत जसं आरोग्य विभागाची मित्रांनो काही दिवसातच या ठिकाणी परीक्षा पार पडली आज त्यांचा बारा तारखेला मित्रांनो शेवटचा पेपर आहे तर बघा मित्रांनो आता डिसेंबरमध्ये या ठिकाणी सव्वीस तारखेपर्यंत तुमचं त्यांनी पेपर अजून कंडक्ट केलेले आहे डिसेंबरमध्येही फक्त चार संवर्ग जे राहिलेले आहेत मित्रांनो त्यांचे पेपर तुमचे कधी होतील मग बघा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तुमचे पेपर होऊन जातील मित्रांनो ज्याच्यामध्ये जानेवारीमध्ये मित्रांनो आता डब्ल्यू आर डीचे पेपर आहेत काही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचं अजून वेळापत्रक आलेलं नाही आहे परंतु मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की जानेवारीच्या सतरा तारखे पर्यंत किंवा पंधरा सोळा तारखेपर्यंत एक जानेवारीपासून ते पंधरा सोळा तारखेपर्यंत आम्ही कंडक्ट करणार आहोत नोटिफिकेशनमध्ये सांगितलेले परंतु वेळापत्रक आलेलं नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्या पंधरा जानेवारीपासून ते मित्रांनो या ठिकाणी तीस जानेवारी एकोणतीस जानेवारीपर्यंत झेडपीची राहिलेली चार फक्त चार सुवर्ग राहिलेले आहेत त्यांचे पेपर मित्रांनो जानेवारी एंडिंग म्हणजे जानेवारीचा दोन आठवडे गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा होण्याचे खूप जास्त चान्सेस या ठिकाणी आहेत मित्रांनो शंभर टक्के परीक्षा होणार आहेत फक्त मागे पुढे एखादा आठवडा होऊ शकतो त्यामुळे घाबरून जाऊ नका तुमचा रिव्हिजन मित्रांनो तुम्ही करत राहावा तुम्हाला जो वेळ भेटलेला आहे अजून मित्रांनो या ठिकाणी आपण डिसेंबर जर पाहिला अजून डिसेंबरचे पंधरा दिवस आणि जानेवारीचे पंधरा दिवस असे म्हणून एखादा महिना तुम्हाला अजून मित्रांनो नो, या ठिकाणी चांगले रिव्हिजन करण्यासाठी भेटणार आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेत परीक्षा कधी होतील परीक्षा मित्रांनो स्थगित झालेल्या आहेत ऑफिशियली त्याचं नोटिफिकेशन कुठेही आलेलं नाहीये जी पेपरमध्ये न्यूज आलेली होती मित्रांनो ती या ठिकाणी ज्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की परीक्षा होणार नाहीत तसं काही होणार नाही मित्रांनो परीक्षा तुमच्या शंभर टक्के होणारच आहेत शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मित्रांनो कारण की आतापर्यंत एवढ्या झेडपीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि हे चार संवर्ग महागं राहणार नाहीत फक्त मित्रांनो जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पण आदेश असेल मित्रांनो त्यानुसार नियुक्त्या वगैरे देण्यासाठी जर आदेश नाही आला लवकरात लवकर त्याच्यावरती सुनावणी नाही झाली सुनावणी तर होईलच मित्रांनो नऊ तारखेला सुनावणी आहे पुढच्या महिन्यामध्ये तर सुनावणी झाली की मित्रांनो तो प्रश्नच राहत नाही मग पेसचा देखील ठीक आहे तर ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे याबद्दल अजून तुमचे काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कधीपर्यंत परीक्षा होऊ होऊ शकतात मी तर सांगितले मित्रांनो ही सर्व की अंदाजे ह्याच तारखेला होतील असं नाही मित्रांनो पंधरा जानेवारीपासून ते जानेवारी एंडिंगपर्यंत कधीही तुमच्या परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत मी माझ्या मतानुसार सांगितलेलं आहे की मागं जे जानेवारीचा पहिला दुसरा आठवडा जो आहे त्याच्यामध्ये ही टी सी एस आय बी पी एचचे विविध अजून विभागाच्या परीक्षा आहेत त्यानंतर मित्रांनो तुमच्या ह्या बाकीच्या परीक्षा झेडपीच्या राहिलेल्या होऊ याबद्दल जशी माहिती येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो सध्याची झेडपी भरती असेल पुरवठा निरीक्षकची भरती असेल किंवा जिल्हा न्यायालय पदभरती असेल अशा विविध सरळ सेवेच्या भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये मित्रांनो जी तुमची टी सी एस कंपनी परीक्षा घेत आहे मागं ज्या त्यांनी परीक्षा घेतलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधून बऱ्याचशा प्रश्नांची पुनरावृत्ती येणाऱ्या एक्झाममध्ये होताना दिसत आहे तर मित्रांनो त्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्या पॅटर्न बघण्यासाठी तुम्हाला टी सी कशा पद्धतीने पेपर सेट केला जातो तर ते मागच्या प्रश्नपत्रिका त्यासाठी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर तो प्रश्नपत्रिका संच तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी उपलब्ध करून दिलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो टोटल सात हजार चाळीस प्लस प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मित्रांनो वनविभागाची झालेली परीक्षा लेखपाल असेल त्याच्यामधलं की वनरक्षक असेल सहकार विभागचे असेल डी एम ए आर असेल टी पी ए असेल पी सी एम सी असेल या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करून त्यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे तर हे पुस्तक सर्व मार्केटमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामधील कुठल्याही बुक स्टोरमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकता आणि मित्रांनो चालू घडामोडी हा जो विषय आहे चालू घडामोडी प्रत्येक कुठलीही परीक्षा असू दे तुमची जिल्हा न्यायालयाची सध्या भरती असेल त्यामध्येही चालू घडामोडी आहेत पुरवठा निरीक्षक असेल राज्य उत्पादन शुल्क असेल झेडपी आरोग्य सेवक असेल या सर्वांसाठी मित्रांनो एक्क्याऐंशी सराव प्रश्नसंच हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे याच्यामध्ये सहा एप्रिल ते पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या चालू घडामोडी मित्रांनो त्यांनी दिलेली आहेत त्याचबरोबर इतरही त्यांची पुस्तकं आहेत जसे जसं की टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच याच्यामध्ये मित्रांनो पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज त्यांनी इंग्रजी व मराठीचा टी सी एस मार्फत झालेले जे पेपर आहेत जवळपास पंच्याहत्तर प्रश्नपत्रिका त्यामध्ये समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो पष्टीकरणासह टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती आहे टी सी एस टी सी एसचा सत्तावन्न प्रश्नपत्रिका संच तलाठीच्या सर्व झालेल्या परीक्षांच्या जी प्रश्नपत्रिका आहेत त्याचाही या पुस्तकामध्ये दुसरे त्यांचा समावेश आहे तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडींनी प्रसिद्ध केलेली मित्रांनो तर कुठल्याही बुकस्टोरमधून तुम्हाला पाहता येतील आणि तेथून तुम्ही खरेदी करू शकता